नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ऍग्रीकल्चर यूट्यूब चॅनल वरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट। ह्या एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये जे प्रिन्सिपल येतात असे कोणते प्रिन्सिपल आहे त्याच्या बेसिसवर आपण काय ठरवतो की इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट आपण करतो। तर लक्षात घ्या, आपण पहिल्यांदा जे डेफिनेशन पाहत आहे ती आहे IDM, इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंटची डेफिनेशन। तर डिफाईन जर आपण पाहिलं की इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंटची डेफिनेशन काय आहे, तर अ डिसीज मॅनेजमेंट सिस्टीम दॅट इन द कंटेक्स्ट ऑफ द असोसिएट इन्व्हायरमेंट अँड द पॉप्युलेशन डायनामिक ऑफ द पेस्ट पॅथोजन स्पेसिस यूटिलाइज ऑल सुटेबल मेथड्स अँड टेक्निक्स यूज मॅनर ॲज कम्पेटेबल अ पॉसिबल अँड मेंटेन द पेस्ट पॅथोजन पॉप्युलेशन ॲट अ लेवल बिलो दिस कॉजिंग इकॉनॉमिक इंजुरी। ही जी डेफिनेशन आहे ना, ही आहे इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंटची डेफिनेशन। तर ही डेफिनेशन आता आपण समजून घेऊ। तर पा डिसीज मॅनेजमेंट सिस्टीम अशी एक सिस्टीम आहे डिसीज मॅनेजमेंट करायची की दॅट इन द कंटेक्स्ट ऑफ म्हणजे असा संदर्भ आहे याचा, पा संदर्भ कशाचा आहे, कंटेक्स्ट ऑफ द असोसिएट इन्व्हायरमेंट, ओके, असोसिएट इन्व्हायरमेंट म्हणजे वातावरणाचा, ओके, अँड द पॉप्युलेशन डायनामिक ऑफ पेस्ट पॅथोजन स्पेसिस। इथपर्यंत लक्षात घ्या, आता काय झालं याच्यामध्ये, याच्यामध्ये असं झालं की डिसीज मॅनेजमेंट सिस्टीम अशी एक सिस्टीम आहे की त्यामध्ये कंटेक्स्ट, दोन लोकांचा संदर्भ घेतला जातो, तिचं त्या फील्डमधलं इन्व्हायरमेंट कसं आहे, ओके, तिचं असोसिएट इन्व्हायरमेंट अँड दी त्याचं ते जे पॅथोजन आहे, पेस्ट आहे, त्याचं पॉप्युलेशन कमी जास्त कशा कोणत्या वातावरणात होते अशा प्रकारचा संदर्भ घेऊन, ओके, आणि युटिलाइज ऑल सुटेबल टेक्निक्स अँड मेथड्स, सगळ्या जेवढ्या काही मेथड्स असतील, कल्चरल असो, फिजिकल असो, मेकॅनिकल असो, बायोलॉजिकल असो, या सगळ्या मेथडचा उपयोग केला जातो आणि जेवढ्या काही टेक्निक्स असतील, ओके, ऑल सुटेबल, वा युटिलाइज करायचं ऑल सुटेबल टेक्निक्स अँड मेथड कशासाठी, इन अ मॅनर ॲज कम्पेटेबल। आता कम्पेटेबल शब्द लय महत्त्वाचा आहे, सगळ्या मेथडचा उपयोग करून अशी एक आपल्याला काय करायचं, मॅनेजमेंट सिस्टीम बनवायची आहे की त्या मॅनेजमेंट सिस्टीममध्ये ज्या काही टेक्निक्स आणि मेथड्स आपण यूज करतो त्या कम्पेटेबल असल्या पाहिजे आणि कम्पेटेबल त्या असून त्यांच्यामुळे काय करायला पाहिजे, त्याचं जे पॉप्युलेशन आहे म्हणते, कोणाचं, ज्या पॅथोजनचं असो का पेस्टचं असो, ते पॉप्युलेशन मेंटेन करायचं म्हणते कुठपर्यंत, ॲट अ लेवल बिलो दिस कॉजिंग इकॉनॉमिक इंजुरी, म्हणजे आपल्याला इकॉनॉमिक नुकसान होणार नाही तिथपर्यंत त्याचं पॉप्युलेशन आपल्याला काय करायचं, मेंटेन करायचं। तर पहा, थोडीशी मोठी डेफिनेशन असल्यामुळं थोडंसं कधी कधी अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतो। तर पहा, या डेफिनेशनमध्ये होतं काय, तर लक्षात घ्या, अ डिसीज मॅनेजमेंट सिस्टीम ही डिसीज मॅनेजमेंट करणं आपल्याला, ओके, कंट्रोल नाही करायचं, कंट्रोल म्हणजे काय करायचं, एक फंगिसाइड आणलं, स्प्रे केलं आणि कंट्रोल झाला, तसं नाही करायचं, आपल्याला काय करायचं, मॅनेजमेंट करणं आहे त्याचं नियोजन करणं आहे, ओके, ते नियोजन करत असताना लक्षात घ्या कंटेक्स्ट नावाचा एक शब्द आला तिथं, कंटेक्स्ट, तर कंटेक्स्ट म्हणजे संदर्भ घ्यायचा आपल्याला कशाचा, असोसिएट इन्व्हायरमेंट, जर एखादा डिसीज आहे, फॉर एक्झाम्पल एक डिसीज आहे म्हणते, एक फंगल डिसीज घेऊ आणि एक व्हायरल डिसीज घेऊ, ओके, फंगल डिसीज कोणता आहे म्हणते, तर फंगल डिसीज आहे फायटोप्थोरा लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाचा एक डिसीज आहे आणि हा लीफ क्रॉप चिली घेऊ आपण, लीफ क्रॉप चिली नावाचा, असे दोन डिसीज आहे, हा व्हायरल डिसीज आहे दुसरा आणि पहिला फंगल डिसीज आहे। तर लक्षात घ्यायचं, हा जो डिसीज आहे कंटेक्स्ट ऑफ द असोसिएट इन्व्हायरमेंट कसं आहे, तर लक्षात घ्या, आता लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो आहे, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो कमी टेम्परेचर आणि हाय ह्युमिडिटी जर असली तर काय होईल, म्हणजे हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटी जर असली तर काय होईल, हा डिसीज जास्त प्रमाणात स्प्रेड होईल, ओके, तर आणि पॉप्युलेशन डायनामिक त्याचं पाहता, कोणत्या वातावरणामध्ये त्याचं जे पॅथोजन आहे, पॅथोजन कोणता आहे म्हणजे फायटोप्थोरा नावाची जी फंजी आहे त्याची जास्त प्रमाणात, नंबर ऑफ त्याची ग्रोथ किती आहे, पॉप्युलेशन, त्याचं पॉप्युलेशन केव्हा वाढते, कोणत्या वातावरणात वाढते त्याचा स्टडी करायचा म्हणते अगोदर, पॉप्युलेशन डायनामिक ऑफ पेस्ट पॅथोजन। आता पा लक्षात घ्या, इथं आपण पॅथोजन शब्द टाकला, पॅथोजन म्हणजे तो आला फंजाईशी रिलेटेड, ओके, आणि पेस्ट म्हणजेच काय, जे व्हायरल डिसीज असतील त्याला काय करता, पेस्ट काय करता, ट्रान्समिट करता,
मग त्यात ॲपिड, जॅसिड, व्हाईट फ्लाय, ओके. आता इथं लिपकर ऑफ चिली आहे, लिपकर ऑफ चिली कोण ट्रान्समिट करते, तर व्हाईट फ्लाय ट्रान्समिट करणार. तर हे व्हाईट फ्लाय, ओके, व्हाईट फ्लाय जी आहे जी ट्रान्समिट करते, काय म्हणते, हा डिसीज लिपकर ऑफ चिली ट्रान्समिटेड बाय व्हाईट फ्लाय ट्रान्समिट जे करते, त्याच्यामुळे इथं पेस्ट पॅथोजन असे दोन शब्द आले. ओके, पॉप्युलेशन डायनॅमिक ऑफ द पेस्ट पॅथोजन स्पेसिस, ओके, आणि कंटेक्स्ट टू दी असोसिएट इन्व्हायरमेंट, कोणत्या वातावरणामध्ये कोणत्या पेस्टचं पॉप्युलेशन जास्त होते किंवा कोणत्या पेस्टचं कमी होते, पॅथोजनचं कधी इन्क्रीज होते आणि कधी डिक्रीज होते, याचा संदर्भ घेऊन, याचा कंटेक्स्ट घेऊन नंतर काय करतो आपण, नंतर त्या डेफिनेशनमध्ये आलो, युटिलाइज करतो आपण ते, म्हणजे ऑल सुटेबल मेथड्स अँड टेक्निक्स, ज्या टेक्निक्स असतील पूर्णच्या पूर्ण आणि ज्या मेथड्स असतील त्याचा काय करतो, युटिलाइज करतो म्हणतो आपण, ओके. आणि काय करतो, ह्या सगळ्या मेथड्स आणि टेक्निक्सले कशा कॉम्पेटेबल, एकमेकास पूरक अशा त्या मेथडचा यूज करतो, आणि यूज करून काय करतो, मेंटेन करतो म्हणते पेस्ट पॅथोजनचं पॉप्युलेशन. कुठपर्यंत आणून टाकतो ते पॉप्युलेशन, बिलो दिस कॉजिंग इकॉनॉमिक इंजुरी, आपल्या कोणत्याच प्रकारचं इकॉनॉमिक नुकसान होऊ नये त्या पातळीपर्यंत आणून, आपण त्या लेवलवरती आणून काय करतो, ते पॉप्युलेशन मेंटेन करतो. अशा प्रकारे जर आपण एखाद्या डिसीजचं मॅनेजमेंट करत असू तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, इंटिग्रेटेड प्लॅन डिसीज मॅनेजमेंट असं आपण म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहत आहे प्लॅन डिसीज मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल पाहत आहे. आता ते प्रिन्सिपल दोन प्रकारचे आहे म्हणते, एक आहे प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि दुसरं आहे म्हणजे क्युरेटिव्ह मेजर. प्रिव्हेंटिव्ह मतलब म्हणजेच काय, कोणताही डिसीज येऊ नये याच्यासाठी आपण जे काही ॲक्टिव्हिटी करतो, ओके, त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणतो. आणि आपण प्रिव्हेंटिव्ह या शब्दामधून आपल्याला समजते, प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर, हे लक्षात घ्यायचं आहे की डिसीज येऊ नये याच्यासाठीच आपण कंट्रोल मेजर जर अगोदरच केले तर आपलं जे इकॉनॉमिक लॉस व्हायचा आहे तो कमी होणार, ओके. तर आता प्रिव्हेंटिव्ह आहे, प्रिव्हेंटिव्हच्या आतमध्ये जे पहिलं प्रिन्सिपल आहे ते आहे म्हणते एक्सक्लुजन, ओके. दुसरं जे प्रिन्सिपल आहे ते आहे म्हणते अवॉयडन्स, तिसरं जे आहे ते आहे इरेडिकेशन, चौथं जे आहे म्हणजे ते आहे प्रोटेक्शन, आणि पाचवं आहे ते इम्युनिनायझेशन, ओके. इम्युनिनायझेशन म्हणजे इम्युनिटी, ओके. हे पाच प्रिन्सिपल येतात म्हणते प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये, क्युरेटिव्ह मेजरमध्ये येते थेरपी, थेरपीच्या आतमध्ये पण त्याचे पार्ट आहे ते आपण घेऊ, ओके. तर आता पाहत आहे आपण पहिलं जे प्रिन्सिपल आहे म्हणते प्रिव्हेंटिव्ह मेजरच्या आतमध्ये जे आहे ते आहे एक्सक्लुजन पाहत आहे. तथा पहा, शांतते समजून घ्या, एक्सक्लुजन आणि इरेडिकेशन याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह निघतो. एक्सक्लुजन जे प्रिन्सिपल आहे आणि याच्या ऑब्लिक जे इरेडिकेशन नावाचं प्रिन्सिपल आहे त्याचे जे डेफिनेशन आहे त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह निघतो, ओके, लक्षात घ्यायचं आहे. एक्सक्लुजन पाहत आहे आपण आता. एक्सक्लुजन म्हणजे काय, अ मेथड एम ॲट, ही मेथड आहे एम ॲट कम्प्लिटली प्रिव्हेंटिंग, कम्प्लिटली प्रिव्हेंट करतो म्हणते, ओके, कम्प्लिटली प्रिव्हेंटिंग इनोकुलम. आता इनोकुलम म्हणजेच काय, इनोकुलम इज अ पार्ट ऑफ पॅथोजन, ओके, इट इज द इन्फेक्शियस पार्ट ऑफ पॅथोजन, सिम्पली नोन ॲज इन्फेक्शियस पार्ट ऑफ पॅथोजन, सिम्पली नोन ॲज इनोकुलम. इनोकुलम फ्रॉम एंटरिंग न्यू एरिया, एंटरिंग न्यू एरिया वेअर इट डज नॉट एक्झिस्ट प्रिव्हियसली. आता लक्षात घ्या, समजून घ्या, हां, काय होते, एक एरिया आहे, ओके, सपोज समजा हा बुलढाण्याचा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये एक डिसीज आहे की तो डिसीज आलेला नाही आतापर्यंत, ओके, तर काय करायचं आपल्याला, काय करतो, याचं एमच आहे, एक्सक्लुजनचे मेथड जे आहे त्याचं एमच जे आहे की एखादा डिसीज आहे की तो बुलढाण्याच्या एरियामध्ये दिसून आलेला नाही आतापर्यंत, ओके, असे डिसीज येऊच नाही, असे डिसीज येऊच नाही यासाठी एम, ह्या मेथडचं एमच, एक्सक्लुजनचं एमच जे आहे ते काय आहे, एम ॲट कम्प्लिटली प्रिव्हेंट करतो, कम्प्लिटली प्रिव्हेंट, नो एंट्री म्हणजे नो एंट्री, ओके, कम्प्लिटली प्रिव्हेंट करतो, कोणाला प्रिव्हेंट करतो म्हणते, असे कोणते इनोकुलम असतील की ते नवीन असतील म्हणते, ओके. इनोकुलम, इनोकुलम म्हणजे काय, इट इज द इन्फेक्शियस पार्ट ऑफ पॅथोजन, ओके, फ्रॉम एंटरिंग न्यू एरिया, नवीन एरियामध्ये जाण्यासाठी त्याला काय करायचं, प्रिव्हेंट करायचं, ओके, न्यू एरिया वेअर इट डज नॉट एक्झिस्ट प्रिव्हियसली, त्या एरियामध्ये तो पॅथोजन याच्या अगोदरती आढळलेला नसतो, लक्षात घ्यायचं आहे. ही आहे एक्सक्लुजन. एक्सक्लुजनमध्ये काय करतो आपण, सीड ट्रीटमेंट करतो, काय करतो, सीड ट्रीटमेंट करतो, येऊ नये म्हणून काय काय करू शकतो आपण, सीड ट्रीटमेंट, ओके, सीड सर्टिफिकेशन, सीड सर्टिफिकेशन करतो. आता सीड सर्टिफिकेशन पहा, फाउंडेशन सीड आहे, सर्टिफाईड सीड आहे, ओके, फुल सीड आहे,
ओके न्यूक्लियर सीड आहे अशा प्रकारचं सीड सर्टिफिकेशन करतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, नवीन जो इनॉक्युलम असतील तो एखाद्या एरियासाठी तिथं जर तो तिथं अगोदर अवेलेबल नसणार तर त्याला प्रिव्हेंटिव्ह जर आपण प्रिव्हेंट केला, कम्प्लिटली प्रिव्हेंट केलं तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, एक्सक्लुजन असं म्हणतो. आणि इथे इथे म्हणते क्वारंटाईन. ओके रेग्युलेशनच्या आतमध्ये आपण क्वारंटाईन जे म्हणतो क्वारंटाईन आहे. ओके ह्या मेथडचा सीट ट्रीटमेंट असो, सीट सर्टिफिकेशन असो आणि प्लांट क्वारंटाईन ज्या असतो तर सी पोर्ट झाले नंतर एअरपोर्ट झाले यावरती काय बसवतो आपण, वॉच बसवतो. त्या वॉचमुळे काय होते, जे नवीन इनॉक्युलम एंटरिंग होतील म्हणते नवीन एरियामध्ये त्याला काय करलं कम्प्लिटली प्रिव्हेंटिंग केल्या जाते, त्या एरियामध्ये ते अगोदर दिसून येत नसता, आढळत नसतात. तर असं जर कोणत्या प्रकारचं आपण मॅनेजमेंट केलं तर त्याला आपण सिम्पली एक पहिलं प्रिन्सिपल जे होतं आपलं ते याले म्हणतो आपण एक्सक्लुजन असं म्हणतो. आता पहा दुसरं जे आहे ते अवॉयडन्स. ओके अवॉइड करणे, सिंपली काय करणं आपल्याला अवॉइडच करणं इथं. ओके लक्षात घ्या अवॉइडन्सचा जो अर्थ आहे, अवॉइडचा जो अर्थ आहे तोच तिथं अर्थ निघतो. तर आता दुसरं लक्षात घ्या पा, कम्प्लीट अवॉइडिंग दी पॅथोजन. कम्प्लीट अवॉइड करतो म्हणते काय करतो, कम्प्लीट अवॉइडिंग दी पॅथोजन. पॅथोजनला काय करतो अवॉइड करतो, फ्रॉम गेटिंग इन दी टच विथ होस्ट. आता लक्षात घ्या, आता अवॉइड कोणाला करतो आपण, आता जर सपोज हे एक प्लांट आहे, हे प्लांटचं एक लीप आहे. ओके आणि हा एक इनॉक्युलम आहे, हा इनॉक्युलम आहे याला अवॉइड करतो आपण. हा इनॉक्युलम आणि हा होस्ट, हा काय आहे होस्ट. होस्ट म्हणजे ससेप्टेबल जे प्लांट असते त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली होस्ट असं म्हणतो. आणि हा इनॉक्युलम म्हणजेच काय, याला आपण पॅथोजन असं म्हणतो. इनॉक्युलम म्हणजेच काय, इट इज सिम्पली इन्फेक्शियस पार्ट ऑफ द पॅथोजन. हा इनॉक्युलम आहे, हा काय करीन याचा याचा टच होऊ द्यायचा नाही. ओके लक्षात घ्यायचं, कम्प्लिटली अवॉइडिंग करतो, अवॉइडिंग दी पॅथोजन फ्रॉम गेटिंग इन टच विथ द होस्ट. होस्ट आणि पॅथोजनचा, होस्ट हा हे जे आहे ना हे आहे पॅथोजन. ओके इट इज अ इनॉक्युलम, इनॉक्युलम म्हणजे इट इज अ इन्फेक्शियस पार्ट ऑफ द पॅथोजन आणि हा आपला होस्ट आहे. या होस्टचा आणि हा जो बघा हा आहे इनॉक्युलम आणि हा आहे होस्ट याचा टच होऊ देत नाही. ओके याचा संपर्क येऊ देत नाही. साधी गोष्ट आहे, जर इनॉक्युलम आहे आणि होस्ट आहे त्यांचा संबंधच आला नाही, ओके त्यांचा संपर्क आला नाही तर डिसीज कॉज होणार नाही. सिम्पली हीच मेथड इथं वापरली जाते पण ही अप्लिकेबल मेथड, जास्त अप्लिकेबल मेथड नाही. लक्षात घ्यायचं आहे हां, तर लक्षात घ्या टच विथ द होस्ट. इव्हन आता हे लक्षात घ्या, इव्हन हा जो आपला इनॉक्युलम होता, इव्हन इथे लक्ष द्या हां दोन्ही गोष्टीकडे, इव्हन इफ सफिशियंट इनॉक्युलम प्रेझेंट इज अ इनइफिशियंट टू द कॉज इज द डिसीज. ओके पहा हा जो इनॉक्युलम आहे याच्यामध्ये ॲबिलिटी आहे म्हणते, हा जो इनॉक्युलम आहे याच्यामध्ये ॲबिलिटी आहे टू डिसीज कॉज करायची, पूर्णपणे ॲबिलिटी असण्याला ससेप्ट. हा कसा आहे म्हणते सफिशियंट इनॉक्युलम आहे, हा डिसीज कॉज करायसाठी एबल असलेला इनॉक्युलम आहे. ओके आणि होस्ट पण तिथं अवेलेबल आहे पण त्यांचा याचा फक्त कॉन्टॅक्ट होऊ द्यायचा नाही. ओके हा इनॉक्युलम आणि हा होस्ट याचा संपर्क येऊ द्यायचा नाही, तो अवॉइड करायचा. ओके अशा मेथडचा यूज करून आपण काय करतो, अवॉयडन्स करतो आणि या अवॉयडन्सच्या आतमध्ये आपण काय करतो तर डिसीज होऊ देत नाही. ओके लक्षात आलं इथं, लक्षात घ्यायचा एक होस्ट आहे, होस्ट आहे प्लस पॅथोजन आहे आणि याला काय करायचं, याचा कोणत्याच प्रकारचा इथं काय करायचं, याचा कोणत्याच प्रकारचा कॉन्टॅक्ट होऊ द्यायचा नाही. ओके याला म्हणतात सिम्पली अवॉयडन्स. इफ जरी हा पॅथोजन हा काय असता एबल असला डिसीज कॉज करायसाठी, तो पॅथोजनचा जो इनॉक्युलम आहे तो एबल आहे, तरी पण काय होस्टचा आणि त्याचा कोणत्याच प्रकारचा संपर्क येऊ द्यायचा नाही, म्हणजेच काय अवॉइड करायचं. ओके अशा पद्धतीने बी आपण काय करतो म्हणते अवॉइडन्स या प्रिन्सिपलचा यूज करून बी आपण डिसीज मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर पहा लक्षात घ्या हेले महत्वाचं आहे, इरेडिकेशन. काय इरेडिकेशन, आता इरेडिकेशनमध्ये आणि एक्सक्लुजनमध्ये एक फरक आहे. ओके तो लक्षात घ्या, आता एम ॲट डिस्ट्रॉय याचा मेन एम आहे की जो पॅथोजन दिसला त्याला काय करायचं, डिस्ट्रॉय करायचं. ओके एम ॲट डिस्ट्रॉईंग द इनॉक्युलम ॲट द सोर्स वेअर इट इज ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड. पहा लक्षात घ्या हा बुलढाण्याचा जो एरिया आहे, ओके या एरियामध्ये विल्ट ऑफ तूर नावाचा डिसीज आहे की हा फ्युझेरियम नावाच्या बुरशीमुळे कॉज होणारा एक डिसीज आहे. हा डिसीज वेल इस्टॅब्लिश झालेला आहे. ओके वेल इस्टॅब्लिश झालेला हा डिसीज आहे. ओके इस्टॅब्लिश झाला, ऑलरेडी इस्टॅब्लिश झालेला आहे आणि अशा डिसीजले
अशा डिसीज, असा डिसीज कोण कॉज करते, असा डिसीज, हा डिसीज कॉज करते फ्युजेरियम नावाची बुरशी। ही जी फंजाय आहे फ्युजेरियम, फ्युजेरियम नावाची जी फंजाय आहे याला डिस्ट्रॉय करत असेल तर त्याला आपण सिंपली कोणतं प्रिन्सिपल यूज केलं जाते, तिथं इरेडिकेशन नावाचं प्रिन्सिपल यूज केल्या जाते। त्याचं मेन एम काय आहे, डिस्ट्रॉय करायचं म्हणते, ऑफ द इनोकुलम ॲट दी सोर्स वेअर इट इज ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड। ऑलरेडी जरी इस्टॅब्लिश असला तरी काय करायचं, त्याला त्याला तिथं डिस्ट्रॉय करायचं। आणि हे आपण जे यूज करतो ह्याच्यासाठी जे प्रिन्सिपल आहे ते आहे इरेडिकेशन नावाचं प्रिन्सिपल। ओके, तर पहा एक्सक्लुजन जे होतं, एक्सक्लुजन म्हणजे प्रिव्हेंटिंग इनोकुलम करतो आपण त्या एरियामध्ये तो अगोदर इस्टॅब्लिश झालेला नसावा। ओके, तर त्याला आपण प्रिव्हेंट करतो। प्रिव्हेंट कशाच्या मदतीने करू शकतो आपण, सीड ट्रीटमेंट केली तर। ओके, सीड सर्टिफिकेशन केलं तर, सीड सर्टिफिकेशन मी अगोदर सांगितलं तुम्हाला, फाउंडेशन सीड आहे, सर्टिफाईड सीड आहे, न्यूक्लिअर सीड आहे, ओके, ब्रीडर सीड आहे, ओके, आणि ट्रूथफुल सीड काय, आणखी ट्रूथफुल सीड, असे जे सीड सर्टिफिकेशन आपण देतो ते सीड सर्टिफिकेशन असते। ओके, क्वारंटाईन मेजर जे असते, ओके, सी एअर सी पोर्ट असो एअरपोर्ट असो, इथं काय क्वारंटाईन ऑफिसर असतात, ते काय करतात, कोणतंही नवीन सीड जर आपल्या एरियामध्ये ते एंटर होत असेल तर त्याला काय करतात, ते तिथं चेक करून घेतात। ओके, तर ह्या मेथडचा यूज करून आपण काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो एखाद्या नवीन इनोकुलम जो आपल्या एरियामध्ये येऊ नये म्हणून। तर लक्षात घ्या, त्याच्यानंतर आहे अवॉयडन्स। अवॉयडन्ससाठी कोणकोणत्या मेथडचा यूज करू शकतो आपण, तर पहा लक्षात घ्या, सिलेक्शन ऑफ एरिया, तुम्ही असं कोणता एरिया निवडत आहे, तुमचं जे कोणता तर होस्ट असणार, ओके, कोणतं सीड आहे, बाजऱ्याचं सीड आहे, ओके, तर बाजऱ्याचं जे सीड आहे ते तुम्ही कोणत्या एरियात लावत आहे, तिथं जर ऑलरेडी अर्गट ऑफ बाजरा किंवा डाउनी मिडू जास्त प्रमाणात असेल तर तशा एरिया तिथं निवडायचा नाही। जर तुम्ही सिलेक्शन ऑफ फील्ड, तुम्ही जे क्षेत्र निवडत आहे, जे क्षेत्र निवडत आहे, क्षेत्र म्हणजे जे फील्ड, जो फार्म तुम्ही निवडत आहे तो कसा पाहिजे, तिथं ऑलरेडी हा डिसीज आलेला नसावा। ओके, सिलेक्शन ऑफ फील्ड कशी निवडतो, ओके, त्यानंतर ॲडजस्टमेंट ऑफ टाईम ऑफ सोईंग, डाउनी मिडियो ऑफ बाजरा होऊ नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, तर प्रॉपर टाईम सोईंग करायला पाहिजे। प्रॉपर टाईम म्हणजेच काय, जूनच्या 15 तारखेच्या आतमध्ये त्याची बाजऱ्याची सोईंग आपण जर केली तर कोणता आपला डाउनी मिडियो हा डिसीज होणार नाही, तर लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर चौथा आहे म्हणते सिलेक्शन ऑफ हेल्दी सीड अँड प्लांटिंग मटेरियल, जे स्ट्रॉंग प्लांटिंग मटेरियल असतील तेच आपण निवडायला पाहिजे। ओके, त्याच्यानंतर पहा, डिप्लोईंग जर आपण केली, नांगरणी जर खोल नांगरट जर केली तर त्याच्यामुळे बी बऱ्याच प्रमाणात काय होते, आपला डिसीज कमी प्रमाणात होऊ शकतो जर झाला तरी। त्याच्यानंतर पहा, समर प्लोईंग, उन्हाळ्यामध्ये जर प्लोईंग केली तर काय होणार, त्याचे जे रेस्टिंग स्ट्रक्चर असणार ते एक्सप्लोज होऊन काय होणार, ते डिस्ट्रॉय होतील सनसोबत, सनचे जे रे असतील, ओके, सूर्याच्या किरणामुळे जेव्हा तुम्ही डीप समर प्लोईंग केली, उन्हाळ्यात जर नांगरणी केली तर त्याच्यात काय होणार, ते रेस्टिंग स्ट्रक्चर आणि कोश हे काय होतील, सनला एक्सपोज होऊन त्याचं काय ते डिस्ट्रॉय होतील। अशा प्रकारे आपण काय करू शकतो, अवॉयडन्स, डिसीज अवॉइड करण्यासाठी, ओके, होस्ट आणि पॅथोजनचा कोणत्याच प्रकारचा संपर्क आला नाही पाहिजे याच्यासाठी आपण या प्रिकॉशन घेऊन, अवॉयडन्स घेऊन हा डिसीज आपण मॅनेज करू शकतो। मला तिसरं, इरेडिकेशनच्या आतमध्ये आपण कल्चरल असो, त्याच्यानंतर बायोलॉजिकल असो आणि त्याच्यानंतर केमिकल मेथडचा यूज केला जातो, तर कल्चरल ज्या मेथड आहे त्याच्यामध्ये आपण रगिंग करतो। रगिंग म्हणजेच काय, आपलं जे मेन होस्ट सोडून, ओके, मेन जे आपल्याला पीक घ्यायचं आहे ते सोडून बाकीचे अनवॉन्टेड वीड असो किंवा त्याच क्रॉपचे अदर सीड असो, ओके, ऑफ टाईप पण आपण त्याला म्हणतो, ओके। रगिंग म्हणजे आपलं जे मेन पीक आहे ज्वारी, ओके, ह्या ज्वारीमध्ये दुसऱ्या व्हरायटीची ज्वारी आणि दुसरे कोणते वीड असतील ते काय करायचे, रिमूव्ह करायचे, त्याला आपण रगिंग असं म्हणतो। सॅनिटेशन, तर सॅनिटेशन म्हणजेच काय, आपली फील्ड झाली, आपण जे उत्पादन घ्यायचं आहे ते घेतलं, त्याच्यानंतर काय करायचं, त्या फील्डमध्ये असलेले डिसीज इन्फेक्टेड प्लांट मटेरियल्स असतील, त्याचे प्लांट रेसिड्युअल्स असतील, ते काय करायचे, सॅनिटाईज करायचे, ओके, कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन त्याचं करायचं, डिस्ट्रॉय ते करायचे, ओके, सॅनिटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर सॉइल ट्रीटमेंट, बऱ्याच वेळेस आपण सॉइल ट्रीटमेंट पण करतो, तर सॉइल ट्रीटमेंट करायची आणि रिमूव्ह ऑफ कोलॅट्रल अँड अल्टरनेट होस्ट, तुमचे जे काय कोलॅट्रल आणि अल्टरनेट होस्ट असतील फील्डमध्ये ते काय करता, जे कोलॅट्रल होस्ट असतील ते सेम फॅमिलीतले असतात तर अल्टरनेट होस्ट हे काय असतात, वेगळ्या फॅमिलीतले, डिफरंट फॅमिलीमधले मेंबर ते असतात। आणि हे काय करतात, जेव्हा आपला मेन होस्ट ऑप्शन असतो तेव्हा जे आपले पॅथोजन आणि पेस्ट आहे ते यांच्यावरती सर्वाइव्ह करतात, ओके, त्याच्यामुळे कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन कशाचे काय करायचे, रिमूव्ह करायचे म्हणते, रिमूव्ह काय करायचे, कोलॅटरल आणि अल्टरनेट होस्ट काय करायचे, रिमूव्ह करायचे फील्डमधून। हे झालं कल्चरल प्रॅक्टिसमध्ये। त्याच्यानंतर आहे बायोलॉजिकल कंट्रोल, तर बायोलॉजिकल कंट्रोलमध्ये अँटॅगोनिस्टिक, आता लक्षात घ्यायचं, ट्रायकोडर्मा नावाची जी फंजाय आहे ती काय करते, सॉइल बॉर्न पॅथोजनले म्हणजे फ्युजेरियम असो, रायझोक्टोनिया असो, स्क्लेरोशिया आहे, फायटोप्थोरा आहे, पिथियम, ह्या ज्या
दुसऱ्या फंजी आहे त्याला काय करते अँटॅगोनिस्टिकली ते काय करते म्हणजे त्याला कंट्रोल करते. कोण? ट्रायकोडर्मा नावाचा एक फंजायचा जीनस आहे की तो फंजायलाच काय करतो अँटॅगोनिस्टिकली कंट्रोल करतो. त्याच्यानंतर ट्रॅप क्रॉपचा बी आपण उपयोग करू शकतो. अशा प्रकारे यूज करून बायोलॉजिकल मेथडने आपण काय करू शकतो म्हणते इरॅडिकेशन करू शकतो डिसीजचं, त्याला मेंटेन करू शकतो, मॅनेज करू शकतो. त्याच्यानंतर आहे केमिकल. ओके, केमिकलचा यूज का? तर सिम्पली लक्षात ठेवा, सॉइल फ्युमिगेशन साठी सॉइल फ्युमिगेशन आहे, निऑन नावाचं औषध आहे, ते फ्युमिगंट आहे. ओके, सॉइल आहे, फॉर्मॅल्डिहाइड आहे, तर सॉइल फ्युमिगेशन आपण करू शकतो. त्याच्यानंतर डिसइन्फेस्टेशन्स काय करायचं, वेअर हाऊसेस जिथं आपण सीड स्टोअर करू शकतो. ओके, सीड म्हणा किंवा लोकलचं जे ग्रेन असते ते आहे, ते वेअर हाऊसेस ते बी डिसइन्फेक्टेड करणं महत्त्वाचे आहे. तिथंच बऱ्याच प्रकारचे जे आपण म्हणतो की स्टोरेज कंडिशनमध्ये बी भरपूर डिसीजेस येतात, तर ते होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागते, ते बी वेअर हाऊसेस जे आहे ते बी आपल्याला निर्जंतुकीकरण करणं महत्त्वाचं आहे. कंट्रोल करायचे म्हणते इन्सेक्ट वेक्टर. आता जे काय आपण अगोदरचे एक एक्झाम्पल पाहिलं म्हणते की लिप क्रॉप चिली नावाचा डिसीज आहे, व्हाईट फ्लायमुळे तो काय होतो, ट्रान्समिट होतो. तर असे जे इन्सेक्ट वेक्टर असतील ओके त्यांना काय करायचं, कंट्रोल करायचं त्यासाठी सकिंग पेस्टसाठी यूज होणारा एखादा इन्सेक्टिसाईड इमिडाक्लोप्रिड सारखं तिथं यूज करायचं. ओके, हे झाले. लक्षात घ्यायचं, आतापर्यंत आपण काय पाहत होतो, प्रिव्हेंटिव्ह मेजर पाहत होतो. या प्रिव्हेंटिव्ह मेजरच्या आतमध्ये पहिलं प्रिन्सिपल एक्सक्लुजन, दुसरं अवॉयडन्स, तिसरं इरॅडिकेशन. ओके, आता चौथं पाहू आपण प्रोटेक्शन. आता चौथं जे आपलं प्रिन्सिपल आहे ते आहे प्रोटेक्शन, आणि पाचवं जे आपलं प्रिन्सिपल आहे ते आहे इम्युनायझेशन. ओके, तर लक्षात घ्या आता प्रोटेक्शन पा, प्रिव्हेंटिंग इन्फेक्शन बाय क्रिएट अ केमिकल टॉक्सिक बॅरियर बिटवीन दी प्लांट सर्फेस अँड पॅथोजन. आता लक्षात घ्या, प्रोटेक्शनमध्ये हा झाला पॅथोजन आणि हे झालं आपलं सीड ऑर होस्ट. या होस्ट आणि सीडच्या मध्ये काय करतो आपण, केमिकल टॉक्सिक बॅरियर तयार करतो. आपण प्रिव्हेंट करतो म्हणते इन्फेक्शन होणं प्रिव्हेंट करतो कशाच्या मदतीनं, केमिकल टॉक्सिक बॅरियरच्या मदतीनं. कोणाच्या मध्ये, तर पॅथोजन आणि होस्टच्या मध्ये केमिकल टॉक्सिक बॅरियर तयार करतो आणि त्याच्यामुळे प्रिव्हेंट करतो म्हणते इन्फेक्शन. ओके, तर अशा प्रकारे जर आपण काय केलं, जर आपण मॅनेजमेंट केलं तर त्याला आपण प्रोटेक्शन असं म्हणतो. यासाठी आपण सिस्टमिक फंगिसाईड, जे सीड ट्रीटमेंटसाठी आपण सिस्टमिक फंगिसाईड यूज करतो म्हणते कार्बनडेझिम असो, व्हिटॅवॅक्स असो, याचा उपयोग आपण प्रॉमिनेंटली कशासाठी करतो, आपण सीड प्रोटेक्टन म्हणून आपण कशाचा यूज करतो, कार्बनडेझिमचा आणि व्हिटॅवॅक्स. कार्बनडेझिम आणि व्हिटॅवॅक्स हे सिस्टमिक फंगिसाईड असून याचा आपण सीड प्रोटेक्टन म्हणून काय करतो, याचा यूज करतो. लक्षात घ्यायचं काय करायचं की इथं आपण यूज करतो म्हणते प्रिव्हेंट करतो डिसीज इन्फेक्शन होऊ नये म्हणून क्रिएट करतो म्हणते केमिकल टॉक्सिक बॅरियर बिटवीन पॅथोजन अँड होस्टच्या मध्ये. ओके, तर लक्षात घ्यायचं अशाद्वारे जर आपण कार्बनडेझिम आणि व्हिटॅवॅक्सची जर सीड ट्रीटमेंट जर केली, ओके, सीड प्रोटेक्टर म्हणून याचा यूज केला जातो, जर केमिकल टॉक्सिक बॅरियर आपण त्याच्याभोवती तयार करून घेतो. त्याच्यानंतर आहे मध्ये इम्युनायझेशन. ओके, इम्युनायझेशन म्हणजे लक्षात घ्यायचं, इम्युनिटी नावाचं चॅप्टर म्हणजे इम्युनिटी म्हणजे आता लक्षात घ्या, आतापर्यंतचे जे होते ते आपण पॅथोजनवर काहीतरी यूज करत होतो, पॅथोजन होऊ नये, पॅथोजन दूर राहावा याच्यासाठी प्रयत्न करत होतो. आता लक्षात घ्या, पाचवं जे आपलं प्रिन्सिपल आहे ते इम्युनायझेशन. इम्युनायझेशन म्हणजेच काय, इम्युनिटी डेव्हलप करणं आहे. कोणामध्ये, तर होस्टमध्ये. आतापर्यंत जे आपण सगळे पॅथोजनवर फोकस करत होतो आता फर्स्ट टाइम आपण होस्टवर फोकस करत आहे. ओके, होस्ट असा डेव्हलप झाला पाहिजे, त्याच्यातली इम्युनिटी जी आहे ती इम्युनायझेशन म्हणजे त्याच्यातली इम्युनिटी वाढली पाहिजे. तर लक्षात घ्या, हां, लक्षात घ्यायचं आहे, आतापर्यंत आपण पॅथोजनवर फोकस करत होतो, आता आपण होस्टवर. होस्ट इतका कॅपेबल झाला पाहिजे, टॉलरंट झाला पाहिजे, रेजिस्टन्स झाला पाहिजे. ओके, की डिसीज आला जरी, पॅथोजन आला जरी, तरीही आपलं इकॉनॉमिकल लॉस व्हायला नको. ओके, लक्षात घ्या, प्रिव्हेंटिंग द इन्फेक्शन पा, प्रिव्हेंट करायचं, इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठीच प्रिव्हेंट करायचं. ऑर रिड्युसिंग द इफेक्ट ऑफ इन्फेक्शन बाय, ओके, पाहता, एक तर इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठीच प्रिव्हेंट करायचं, आणि नाही तर इन्फेक्शन झालं तर ते कमी झालं पाहिजे. ओके, रिड्युसिंग दी इफेक्ट ऑफ द इन्फेक्शन बाय महत्वाचं आहे, बाय मॅनेजिंग होस्टले मॅनेज करणार आहे थ्रू द इम्प्रूव्हमेंट ऑफ रेजिस्टन्स इन इट, आयदर थ्रू द कन्व्हेन्शनल मेथड ऑर थ्रू द जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रोचेस. जे
त्याच्या मदतीनं कन्व्हेन्शनल मेथड असो का जेनेटिक इंजिनिअरिंगचे अप्रोचेस असो, त्याच्या मदतीनं आपला होस्ट मॅनेज करायचा, त्याला मॅन्युप्युलेट करणार आहे. ओके, आणि मॅन्युप्युलेट असा करायचा की जो पॅस्थोजन आला तो कमी प्रमाणात आला पाहिजे, नाही तर येऊ नये याच्यासाठीच प्रयत्न करणे, म्हणजेच काय होस्टची जी इम्युनिटी आहे ते वाढवायची. ओके, अशा प्रकारे जर आपण एखाद्या डिसीजले मॅन्युप्युलेट करत असू किंवा एखादा डिसीज होऊ नये याच्यासाठी मॅनेजमेंट करत असू तर त्याला आपण म्हणतो इम्युनायझेशन असं आपण म्हणतो. ओके, तर पहा क्युरेटिव्ह मेजर, क्युरेटिव्ह मेजर म्हणजे एखादा पॅथोजन इस्टॅब्लिश झाला, ओके, त्याच्यानंतर आपल्याला सिमटम्स ऑकर झाले आणि सिमटम दिसल्यानंतर आपण जे काही अप्लाय करत असू, ओके, जे काही फंजेसाईड अप्लाय करत असू, जे काही इन्सेक्टिसाईड अप्लाय करत असू, त्याला आपण सिम्पली काय म्हणतो क्युरेटिव्ह मेजर म्हणतो. क्युरेटिव्ह मेजरच्या आतमध्ये थेरपी येते, रिड्युसिंग दी सेव्हिरिटी ऑफ द डिसीज बाय केमिकल कंट्रोल. केमिकलचा यूज करून एखादा डिसीज कमी प्रमाणात आणण्यासाठी आपण जर काय करतो असू, केमिकलचा यूज करतो आणि त्याच्याद्वारे आपण काय एखादा डिसीज कमी प्रमाणात आणतो, ओके, त्याला रिड्यूस करतो. आता लक्षात घ्यायचं इथं आहे मेलॅनिन बायोसिंथेसिस इनहिबिटर, मेलॅनिन बायोसिंथेसिस इनहिबिटर. आता लक्षात घ्या ट्रायसायक्लाझोल, ओके, ट्रायसायक्लाझोल पण लक्षात घ्या मेलॅनिन बायोसिंथेसिस इनहिबिटर ट्रायसायक्लाझोल आहे. ब्लास्ट ऑफ राईस नावाचा एक डिसीज आहे त्याच्या अगेन्स्ट आपण यूज करतो, ब्लास्ट ऑफ राईस नावाचा जो डिसीज आहे त्यासाठी ट्रायसायक्लाझोल करतो आपण यूज करतो. ओके, तर मेलॅनिन हे जे फंजीसाइड आहे हे काय करते मेलॅनिन बायोसिंथेसिस होऊ देत नाही, ओके, इनहिबिट करते मेलॅनिन. आता मेलॅनिन नावाचा जो घटक आहे ना हा युजफुल असतो, म्हणजे कशासाठी मदत करतो, इशेन्शियल आहे म्हणते ॲप्रिसोरिया फॉर्म होण्यासाठी. ओके, हा ॲप्रिसोरियम आहे, ॲप्रिसोरियम काय करतो हा होस्ट सेल आहे, ओके, या होस्ट सेलमध्ये हा इथं पेक फॉर्मेशन करतो. पण लक्षात घ्या ॲप्रिसोरियाच्या मदतीने, ॲप्रिसोरिया म्हणजेच काय, इथं हा एक पॅथोजन आहे, इनोकुलम आहे, इनोकुलम म्हणजे इन्फेक्शियस पार्ट ऑफ पॅथोजन आहे, इथं काय केलं असं बल्बस स्ट्रक्चर फॉर्म झालं आणि नंतर इथं काय झालं म्हणते इथं पेक फॉर्मेशन झालं, ओके, आणि ह्या होस्टमधून काय करणार तो होस्टमधून न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करणार. ओके, ॲप्रिसोरियम इस्टॅब्लिश होण्यासाठी इथं मेलॅनिन तयार होणं गरजेचं असते, ते मेलॅनिन तयार होऊ देत नाही त्यामुळे ॲप्रिसोरिया चांगल्या प्रकारे इस्टॅब्लिश होऊ शकत नाही, लक्षात घ्यायचं. देन त्याच्यानंतर आहे क्युटिनेज इनहिबिटर्स, क्युटिनेज इनहिबिटर ऑर्गॅनोफॉस्फेट जर म्हटलं आपण ना, ऑर्गॅनोफॉस्फेट तर कोणता आहे म्हणते फॉसेटिल नावाचा घटक आहे, ॲलेट नावानं भेटते, ॲलेट नावानं जे भेटते त्याला फॉसेटिल नावाचा घटक असतो त्याच्या आतमध्ये, पॉसिटिल नावाचा एक घटक आहे, ॲलेट नावाचं जे आहे ते क्युटिनेज इनहिबिटर आहे. ओके, देन त्याच्यानंतर आहे स्टेरॉल बायोसिंथेसिस इनहिबिटर. आता याच्यात लक्षात घ्यायचं आहे स्टेरॉल बायोसिंथेसिस इनहिबिटर याच्यामध्ये आपला ट्रायझोल ग्रुप येतो, प्रोपेकोनॅझोल, ओके, हा ट्रायझोल नावाचा ग्रुप आहे, हा ट्रायझोल यूज फॉर ॲस्कोमायकोटिना अँड बॅसिडोमायकोटिना. ओके, ॲस्कोमायकोटिना म्हणजे पावडर मिल्ड्यू झाला, त्याच्यानंतर बॅसिडोमायकोटिना झाला, याच्यामध्ये पावडर मिल्ड्यू असो रस्ट असो या डिसीजच्या अगेन्स्ट आपण ट्रायझोल नावाचा जो ग्रुप आहे तो काय करतो स्टेरॉल बायोसिंथेसिस इनहिबिटर होऊ देत नाही. ओके, स्टेरॉल सिंथेसिस होऊ देत नाही, नंतर हा ट्रायसायक्लाझोल जो होता तो मेलॅनिन सिंथेसिस होऊ देत नाही, आणि क्युटिनेज म्हणजे क्युटिन जे असते ते तयार होऊ देत नाही, ते कोणतं असतं म्हणते ॲलेट नावाचं फंगिसाइड ते असते आणि ते सिस्टमिक फंगिसाइड आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला काही एक अडचण येत असेल, हे जे होते आजचे ते आहे प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड प्लान डिसीज मॅनेजमेंटचे प्रिन्सिपल आहे, यामध्ये जर तुम्हाला काही एक अडचण येत असेल तर तुम्ही तिथं कमेंट करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके.